सुंदरी साल सहोरी अशी तू मधुरा अशी होरी अशी तू मधुरा अशी तू मधुरा तुझ्या मनातलं हितगुज तुझ्या मनातलं गुपित तुझी सुख तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात कधी गप्पा कधी मस्ती कधी थट्टा कधी मस्करी रूप सुंदरी साल सहोरी अशीच तू मधुरा अशीच तू मधुरा मग अशाच एका वळणावर विचारील तुला मस्त प्रश्न देशील तू त्याची सहजच उत्तर तेव्हा जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा कारण तू आहेस रूप सुंदरी साल सहोरी अशीच तू मधुरा अशीच तू मधुरा नमस्कार. एखाद्या माणसामधला कलाकार आणि एखाद्या कलाकारामधला माणूस एखादा अभिनय आणि अभिनयातली भूमिका या जरी वेगवेगळ्या गोष्टी वाटत असल्या किंवा रूपं वेगळी वाटत असली तरी एकाच रथाच्या या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा माणूस म्हणून आपण कितीतरी भूमिका करत असतो मग कलाकार म्हणून भूमिका करत असताना अभिनय हे जरी माध्यमसारखं असलं तरीही त्यातलं जगणं काहीतरी वेगळंच असतं. पण कलाकारामधला माणूस जेव्हा सच्चा असतो जिवंत असतो तेव्हा तो अभिनयही खरा असतो आणि आयुष्य समृद्ध बनतो. असाच एक माणसामधला कलाकार मिलिंद गवळी आज आपल्याकडे आलेला आहे मित्र म्हणून. नमस्कार मिलिंद. नमस्कार. येस. आणि हे सुंदर असं फुल हे कोण आहे? म्हणजे मला असं वाटलं की एक जेम्स बॉन्ड आणि त्याची गर्लफ्रेंड आज आमच्याकडे आलेली आहे. कोण आहे याची मलाच ओळख नाहीये. कोण आहे ही? अरे कोण आहे फुल आया असं वगैरे मला डॅडी म्हणाली ती. डॅडी नाही. अरे वा क्या बात आहे. आपल्या आमच्या सगळ्या परिवाराला असा एक मोठा धक्का बसलेला आहे. मिथिला गवळी मिलिंची मुलगी अशी स्वप्न सुंदरी आपल्याकडे आलेली. मिथिला वेलकम टू अवर शो. खूप 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 स्वागत. मिलिंद काय हा धक्का दिलायस तू मला? मला खरंच कळत नव्हतं कोण आहे ही इतकी सुंदर मुलगी तुझ्या बरोबर. कारण तुझ्या मागे पुढे आजूबाजू सगळे सुंदर मुली असण्याची आम्हाला सवय आहे. हो मला म्हणजे माझ्या आजूबाजूला मुली आणि स्त्रिया आहेतच आणि लहानपणापासून आहेत. म्हणजे आई बहीण नंतर सुंदर पत्नी. सुंदर पत्नी ती पण मला लहानपणीच हो काय त्यामुळे त्यांचा सहवासात आणि आमच्या दोघांना मुलगीच हवी होती आणि मुलगी झाली. त्यामुळे अशा आधी तीन होत्या मग ही चौथी झाली. आता आई नसल्यामुळे आता परत तीन आहेत. मिलिंद हे इतकं सुंदर प्राजक्ताचं फुल माझ्या समोर बसलेलं आहे. ही भविष्याची नांदी तर नाहीये की एक सुंदर अभिनेत्री आम्हाला मिळणार आहे का काय? आतापर्यंतचे जे डिसिजन घेतले आहेत तिने तर तिने स्वतःचे घेतले आहेत. मी आणि दीपाने मिळून प्रत्येक वेळा लहानपणापासून तिने सगळे करिअरचे म्हणा अभ्यासाचे म्हणा सगळे डिसिजन तिने घेतले. त्यामुळे मिलिंद मी तुला का विचारते खरं. मिथिला तू सांग ना तू काय म्हणजे काय करतेस? मी आता BMM करते मास मीडिया. जसं तुम्ही म्हणालात की ती मी डॅडीच्या फील्ड मध्ये जाणार की नाही. मी ऑलमोस्ट डॅडीच्या फील्ड मध्येच आहे बट ओनली नॉट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन बिहाइंड द स्क्रीन. फिल्म मेकिंग माझं पॅशन आहे तर फिल्म मेकिंग मध्ये आय वुड लव्ह टू मेक इट एज माय करिअर. काय सुरुवात केली आहे तू? मी सध्या तरी मास मीडिया कोर्स मध्ये आम्हाला सिनेमा वगैरे आहे. आय बी डुईंग ऍडव्हर्टायझिंग आणि मग त्याच्यानंतर स्पेशलायझेशन इन फिल्म मेकिंग. अच्छा म्हणजे तुझं आता ग्रुमिंग चाललंय आणि अभ्यास चाललेला आहे. म्हणजे भविष्याची नांदी तर आहेस. म्हणजे एक उत्तम निर्माती आम्हाला मिळणार आहे. लहानपणापासून बघितलं की ऍक्टर जो दिसायला असा ग्लॅमरस वगैरे दिसतो पण घरात त्याचं काही चालत नाही. बाहेरही मला असं वाटतं ऍक्टर्स हमालच असतात किंवा फार त्यांच्याकडे काही डिसिजन नसतात. डायरेक्टर जे आपल्याला करायला सांगतो किंवा रायटरने जे कॅरेक्टर लिहिलेले असतात तेच आपल्याला करायला लागतात. आणि त्यामुळे तिने थोडस पुढचं स्टेप की ऍक्टर्सला कंट्रोल करायचं. म्हणजे लहानपणापासून डॅडीला कंट्रोल करतच होती. आता ऍज अन ऍक्टर सुद्धा ती
कदाचित मला डायरेक्ट करेल तर मला आवडेल. अरे वा वा, काय म्हणशील मिथिला, काय म्हणजे आपला स्टार स्टारकास्ट तयार असेल बहुतेक तुझे ना? डेफिनेटली माझं ड्रीम आहे ते, आणि कास्टिंग डॅडी इन माय फिल्म विल बी अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. अरे तुला आत्ताच ऑल द बेस्ट, आणि मस्त मस्त असा तुझा तो चित्रपट येऊ दे. त्या जागेवरून या जागेवर तू आलेली मला पाहिजे आमच्या कार्यक्रमात. ऑल द बेस्ट. थँक यू. मिलिंद, तू काय म्हणतात त्याला, आता काय परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, असं सगळ्या तरुणी तुला म्हणायच्या. म्हणजे परिकथेला राजकुमार होतास, प्रत्येकीला असं वाटायचं की तू म्हणायच्या म्हणतात रे. म्हणजे आता थोडस इकडे तिकडे खलनायक म्हणून तू कसा काय रे, म्हणजे कुठल्या कुठल्या अँगलने तू खलनायक झालास मला सांग बरं. खलनायक मला व्हायचं नव्हतं खरं. कॅम्पस ही सिरियल ज्यावेळेला झीवर आली आणि त्यावेळेला संजीव भट्टाचार्यांनी मला बघता क्षणी म्हणाले की अरे तू मेरा रवी भटनागर आहे. म्हटलं अरे अच्छा आहे. मैं म्हणलं नाही वो नेगेटिव आहे. म्हटलं सर मैं नेगेटिव नहीं कर, मैं तो हीरो हूँ. तो म्हटलं नहीं नहीं, मेरा जो अच्छे दिखते हैं ना वो नेगेटिव होते हैं. तू कॉलेज में अगर देखा तो जो स्मार्ट लगने वाले लड़के बदमाश होते हैं अशी त्याची कॉन्सेप्ट होती. तो म्हटलं ही काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी ते अग्री केलं कारण तो खूप त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. पहिला एपिसोड शूट केल्यानंतर घरी गेल्यानंतर मी रडायला लागलो. आईला म्हटलं आता काय मी हिरो होऊ शकत नाही, आता मी नेगेटिव्ह. आणि नेगेटिव्ह करत असताना माझ्या लक्षात आलं की नेगेटिव्ह रोल करणं एकतर सोपं आहे, बरं तुमच्या प्रत्येकामध्ये नेगेटिव्हिटी असते, आतमध्ये खूप नेगेटिव्हिटी असते प्रत्येकामध्ये. काही जे मुलं असतात सभ्य असतात ते ती दाबून ठेवतात नेगेटिव्हिटी. म्हणजे त्या मुलीकडे बघताना त्याला बघावं असं वाटलं तरी तो सभ्य असल्यामुळे तिथे बघायचं नाही, किंवा ते सगळं दाबून ठेव. स्क्रीनवर नेगेटिव्ह प्ले करताना ना ती सगळी नेगेटिव्हिटी बाहेर येते. आणि मग मी रवी भटनागर प्ले केलं, त्याला मला झी अवॉर्ड वगैरे जे काय होते. त्याच्यानंतर मी 2000 एपिसोड्स नेगेटिव्हच केले. बालाजीचे 9 सिरियल्स मी नेगेटिव्ह केल्या. मग मला इमेज तोडायची होती ती. पण आपल्याकडे ना नेहमी बघ, म्हणजे इमेज कास्ट केली जाते असं तू पण म्हणतोस नेहमी. अगदी असतं की मिलिंद गवळी नाही, मिलिंद गवळीचा अभिनय नाही, इमेज कास्ट केली जाते. हा काय प्रकार आहे? इमेज कास्ट केली जाते कारण फारसे फिल्म मेकर्स डोक्याला ताप देत नाहीत की कॅरेक्टर कास्टिंग करताना. कास्टिंग इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग आफ्टर रायटिंग असं मला वाटतं की. आणि तिथे फार आपला विचार केला जात नाही. आपल्या इथे कास्टिंग डायरेक्टरच नाही आहेत. पण माझी जो इमेज मला प्रत्येक वेळेला मी स्वतःला तपासत असतो की अरे आता काय इमेज झाली आहे, आता काय इमेज आहे, लोकांच्या डोक्यात काय, मला काय कुठल्या प्रकारचे रोल्स येतात. तर सध्या असं मला वाटतं माझी ग्रामीण हिरोची इमेज झाली आहे, कारण माझे ग्रामीण भागामध्ये बरेचसे पिक्चर चालले. नायक के खलनायक विचारू मिलिंद गवळी आणि अपकमिंग मिथिला गवळी. घेऊया छोटासा ब्रेक. अभिनयातले हे अनेक रंग मिलिंद गवळी आणि मिथिला गवळी. ए हा असा मगाच पासून ना तुला खलनायकासारखा नाकावर असे ढम ढम का करतोय ग, राग येतोय मला. काय ते माझ्या नाकावरती खूप घाम येतो लहानपणीपासून, आणि बाबांना सवय ती पुसायची. मी आता तुला म्हटलं की हा विलनचं काम करतो किंवा अनेक चांगल्या चांगल्या नंतरच्या भूमिका केल्या. तुला तुझ्या कळत्या वयामध्ये ह्याची जेव्हा विलनची भूमिका बघितलीस तर तुला काय वाटायचं ग? लहानपणीपासून मला ते एक समज होती की हे ऍक्टिंग आहे आणि हे रिअल नाही आहे. कारण की बाबा घरी एकदम वेगळे आहेत, जे टीव्हीवरती जसे असतात बाबा तसे बिलकुल नाही आहेत. त्यामुळे मला कधी असं बिलीव झालं नाही की बाबा ऍक्च्युअलमध्ये असं करू शकतात. की आय न्यू इट की ते फिल्मसाठी आणि तेवढ्याच पुरतात. आणि बाबा कसे घरी पण नेहमी मला वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्समध्ये येऊन आईला कधी कधी हे करण्यासाठी बाबा ते असे कॅरेक्टर्स मला ऍक्ट करून दाखवायचे. तर मला माहिती होतं हे ऍक्टिंग आहे आणि मला खूप फॅसिनेशन व्हायचं की वाव एकदम बाबा पटकन असे रडू शकतात, पटकन कसे हसू शकतात. तर ते एक मस्त वाटायचं. मैत्रिणींमध्ये काय आहे असायचं की हो त्यांना आवडायचं बाबांचं पिक्चर. आणि टीव्हीवर आले की मला फोन करून सांगायचं की मी बाबांना पाहिलं टीव्हीवरती. तर खूप छान प्राऊड वाटायचं मला. आणि एक फर्स्ट सगळ्यांचं रिॲक्शन वुड बी बाबा तुझे
म्हणजे वाटत नाही बरं. आणि मग एकदा कळून गेल्यावर आता सगळे मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स आर यूज टू इट. त्यांनी एक्सेप्ट करून घेतलंय की माझे बाबा आहेत आणि आय एम हिज डॉटर. आम्ही नाही का आज असं झालो की तू मिलिंद आम्हाला माहिती असल्यामुळे आणि तुला आम्ही पाहिलं नसल्यामुळे आम्ही पण असा धक्का तो अजून म्हणजे अजून मी पचव देतो. मिलिंद कसं आहे रे तुमचं नातं? आपण आयुष्यामध्ये नेहमी स्वप्न बघतो की आपल्याला एक आपलं लग्न व्हावं, एक चांगली पत्नी असावी, आपल्याला मुलं असावीत. आणि माझं आणि दीपाचं स्वप्न होतं की आम्हाला एक मुलगी असावी, मुलगीच असावी. आणि मग आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना पण करायचं की आम्हाला मुलगी दे, असं मुलगी दे. आणि आम्हाला जेव्हा मुलगी झाली म्हणजे मी मिथिलाचे माझ्याकडे 25 मिनिटापासूनचे फोटो आहेत, कारण तिला 25 मिनिटं लागले ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर यायला. आणि आता वेस्टर्न कल्चरमध्ये नवऱ्याला सुद्धा सपोर्टसाठी पत्नी बरोबर डिलिव्हरीच्या वेळेला पाठवत, पण आमचा जो डॉक्टर होता शाह म्हणून त्याने मला हाकलं तर आपल्या इथे काय चालत आहे तुझं. त्यामुळे 25 मिनिटांनंतर ती जी माझ्या हातात आली, तिला पहिली आंघोळ मी घातली. आणि मला असं वाटतं ज्या मॅटर्नल लीव काय म्हणतात ना, प्रेग्नन्सी लीव्ह असतात बायकांना, पुरुषांना नसतं असं काहीतरी. मी अप्लाय केलं होतं, रेडिओला नोकरी करत होतो तेव्हा. मी म्हटलं मला मुलगी झाली आणि मला सुट्टी पाहिजे. म्हणतो ठीक आहे, तू सॅटर्डे संडे नाहीतरी सुट्टी आहे एखाद दिवस. म्हटलं नाही, मला 3 महिने सुट्टी पाहिजे. तेवढं वेळ लागलं का तुला 3 महिने सुट्टी? आता इलेक्शन आलंय, नोकरी असं करता येत नाही. म्हटलं नाही नाही, ते बाळ आहे, त्याला तर सांभाळायला वगैरे लागणार ना. असं नसतं. मी एक ते कारण होतं रिझाईन करायचं आणि मला रेडिओ सोडायचंच होतं, मला या करिअरमध्ये यायचंच होतं. ती मला अपॉर्च्युनिटी मिळाली, मी रेडिओ रिझाईन केलं. आणि मी ॲक्च्युली तिला लहानपणापासून असं खूप छान जपलं. मी असं कुठेतरी ऐकलं होतं की लहान मुलं जी असतात ना, ती आईनं खूप जवळ घेते, आईच्या शरीराचा स्पर्श असतो म्हणून ते आईच्या जवळ जातात. आई त्यांना जवळ असते, बाबा फार लांब असतात. तर म्हणून मी तिला खूप असं दीपा बरेच वेळ म्हणायचं की अरे माझ्या वाटेला तरी येऊ दे तिला. पण मग या बच्च्याला मी खूप लहानपणापासून सांभाळलेलं आहे. ती गोड, मला वाटतं तू हे जे काय सांगतोस ना, मला हे खरंच झेपत नाही. कारण तू 3 महिने मॅटर्निटी लिव्ह बाळाला सांभाळण्यासाठी मागितलीस ना, ह्याच्यापेक्षा प्रेमाचं आणखीन काही रूपच असू शकत नाही. आणि ती भाग्यवानच पिल्लू तू. आणि ते खरंच आहे, ते जे बाळ असतं. आणि एकच हवं होतं आम्हाला, आमचं ठरलं होतं. नाही तर बरेचसे वेळेला काय होतं की तुम्हाला मुलगी पाहिजे, मग आणखीन एक इश्यू होऊ द्यायचा. मग आम्ही म्हटलं की मुलगी पाहिजे ना, मग बस आता एक मुलगी. आणि मग असं ठरवलं की आपल्याला 5 मुलं असते, मला मुलं आवडतात, खूप आवडतात. तर 5 मुलं असते, तर 5 मुलांचं जे जेवढं आपण डिवाईड केलं असतं ते सगळं आमचं कॉन्सन्ट्रेशन तिच्यावर आहे. त्यामुळे कधी कधी तिला ते गुदमरल्यासारखं पण होत असेल, कारण आम्ही दोघेही जरा जास्ती प्रयत्न करत असतो तिला हे करायचा. तिचे डोळे असे पाणावलेले किती, म्हणजे प्रेमाचं हे सुंदर नातं, म्हणजे मला पण हे खरंच झेपत नाही. इतकं सुंदर तू तिला वाढवलेलं आहेस. आता समजा जर ती अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तिला यायचं असेल तर तुझी काय, कारण तू म्हणजे महासागर आहेस आता अनुभवांचा. मी मिलिंद तुला कधी कुठल्या गॉसिप चर्चेमध्ये तुझं नाव केलेलं नाही आहे, कुठल्या प्रकरणांमध्ये नाही आहे, कुठल्या तू स्वतः कोणाची निंदा करताना पाहिलेली नाही आणि तुझ्यावरची निंदा कधी आम्ही ऐकलेली नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये राहून इतकं संपन्न व्यक्तिमत्व ठेवणं हे आज तरी सोपं नाही आहे. नाही, मला असं वाटतं की मला माणसं खूप चांगली मिळाली, किंवा जी माणसं माझ्या ज्यांच्याबरोबर मी कामं केली किंवा माझ्या आयुष्यात आली ती खूप चांगली होती, खूप गुड सोल्स म्हणतात ना, त्यांना मी खूप रिस्पेक्ट करतो. आणि एकतर मी स्त्रियांचा खूप रिस्पेक्ट करतो की मला आदर आहे, माझं एक आदरस्थान माझी आई, ती आता नाही आहे, ते संस्कार आहेत कुठेतरी. आणि मी त्यामुळे मी ज्या ज्या ॲक्ट्रेसेसबरोबर कामं केली की ज्यांच्या त्यांना मी मनापासून रिस्पेक्ट करतो, त्यामुळे एक डिसन्सी लाईन कधी मी सोडत नाही. म्हणून कदाचित ते झालं असेल. आणि मिथिलाचं आम्ही ज्या पद्धतीने तिला वाढवलं, म्हणजे मॉलमध्ये पण पूर्वी आम्ही तिला घेऊन गेल्यानंतर मुलांना असं दाबतात, हिला ना मोठ्याने ओरडायची सवय होती मॉलमध्ये लहान असताना, की मोठ्याने हसायची सवय होती. तर बऱ्याच वेळेला आपण त्याला ना सप्रेस करतो लहान मुलांना, की नाही हे छुपी रे इथे ओरडू नको. ती हसायची आणि तिच्याबरोबर मी हसायचो, त्यामुळे तिला कुठेतरी आम्ही असं सप्रेस केलं नाही. त्यामुळे ती तिच्या विचारांमध्ये खूप स्ट्रॉंग आहे.
तिचे स्पोर्ट्स पण ती आता हॉलंड आणि जर्मनीला जाऊन आली हँडबॉलसाठी किंवा तिला खूप कमी लोकांना माहिती आहे की मिथिला रायडर आहे हॉर्स रायडिंग हा तिचं प्रोफेशनल शिकलेली रायडर आहे ती आणि ती इतकी इंडिपेंडेंट आहे की तिने कुठलंही प्रोफेशन चूज केलं ना समजा तिने ॲक्टिंग करिअर चूज केलं तर मला असं इतका कॉन्फिडन्स आहे की तिला सगळं त्याचा अभ्यास करून तिला त्याचे ड्रॉबॅक्स अँड प्लस पॉईंट्स जे आहेत ते सगळे विचार करूनच ती करेल किंवा ती आता BMM घेतलं तेव्हा तिच्या आईने किंवा कोणी सांगितलं ना 91% तिला मार्क होते आणि 91% मार्काच्या वेळेला लोकांनी विचारलं की आता काय तुला पाहिजे ते चूज करू शकते आणि मग तिने ते BMM चूज केले आणि मी तर बऱ्याच वेळेला म्हणतो की अरे 91 मिळाले जरा 2-1 वर्ष आराम कर खूप अभ्यास केला कारण माझे आणि माझ्या बायकोचे दोघांचे पर्सेंटेज तरी नाही नात्या नात्यामधले हे हळवे बंध मिलिंद गवळी मिथिला गवळी घेऊ आपण छोटासा ब्रेक नात्यांमधलं हे सुंदर नातं बाप आणि लेक मिलिंद गवळी मिथिला गवळी मिथिला बाबांविषयी तू सांग बाबांविषयी काय बोलू बाबांबद्दल बोलायला खूप आहे माझ्याकडे ही इज लाईक माय हिरो आणि बाबांनी मला लहानपणीपासून इतकं सपोर्ट केलंय मला काहीही करा असं वाटलं की असं सरळ मला नाही करायचं असं कधीच बाबा बोलले नाही आहेत काही चुकीचं वाटलं तर बाबा ॲज अ फ्रेंड येऊन मला समजवतील की असं करू नको हे चुकीचं आहे पण मला ओरडले नाही आहेत बाबा आजपर्यंत कधी हात उचलला नाही आहे तर मला खूप आणि मी खूप प्राऊड फील करते की आय हॅव सच अ ऑसम डॅड आणि आय लव माय डॅड बरं मिलिंद आता तुझ्या भूमिका 45 अधिक चित्रपट झाले आहेत अनेक मालिका म्हणजे मला वाटतं तशा 60-70 तुझ्या मालिका झालेल्या आहेत हिंदी मराठी गुजराती भोजपुरी आणि काय 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 नाही हिंदी मराठीत झालेलं आहे एक मल्याळम पिक्चर केला होता प्रियदर्शन बरोबर कळलं ती मल्याळम भाषा फारच किचकट आहे आपलं काही होणार नाही तिथे त्यामुळे त्याच्या वाटेला गेलो नाही आणि अगदी लहानपणापासून सिनेमाचं फॅसिनेशन होतं अजूनही आहे म्हणजे माझं आणि मिथिलाचं नातं आणखीन स्ट्रॉंग होतं कारण आम्ही दोघे वर्ल्ड सिनेमा बघतो चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सुरू केलं हम बच्चे हिंदुस्तान के आणि वक्त से पहिले गोविंद सरयांचं पिक्चर तिथे मला अरुण सरनाईकांनी जो कॉन्फिडन्स दिला त्यावेळेला असं वाटलं की आपण पॅशन आहे आपण काय करिअर नाही होऊ शकत पण अरुण सरनाईकांबरोबर काम करायचं मला भाग्य मिळालं तर मला वाटलं सातत्याने काम करत राहणं किंवा ते पॅशन जे आहे तसंच कायमचं राहावं असं मला खूप वाटतं की बरोबर चित्रपटांचं एक सोनेरी युग सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते पुढेपर्यंत आणि मध्ये एक अशी वेळ आली होती की चित्रपट थोडासा थंड पडलेला परत एक सुंदर उसळी मारली गेली आणि परत आता एक छान युग पाहतोय या दोन्हीचा एक मध्य चांगला सुवर्ण मध्य म्हणजे तू आहेस कशा पद्धतीने तू बघतोयस की रोज एक चित्रपट येतोय रोज एक चित्रपट येतोय तो चित्रपट पाहण्याऐवजी किंवा त्याच्यातल्या क्वालिटी ह्या इतरांना सांगण्यासाठी प्रचंड असा पब्लिसिटी माध्यमच वापरायला लागतं तेव्हा कुठे प्रेक्षक आत जातात यावर याविषयी तुला खंत आहे कारण की तुझे इतके उत्तम चित्रपट आहेत पण ते कधी पाहतोय आणि कधी येतात आणि कधी जातात असं थोडंसं रूप आहे काय वाटतंय तुला हो खंत वाटते कारण काही अतिशय सुंदर पिक्चर्स आहेत ते 8-10 वाईट सिनेमा आल्यानंतर तो जर आला तर लोकांना असं वाटतं तोही वाईट सिनेमा आहे किंवा आता जी परवाच मी थिएटरवाल्यांशी बोलत होतो ते म्हणाल आम्ही काय करणार आठवड्याला 4 मराठी चित्रपट रिलीज होतात हिंदीतले सुद्धा असे रिलीज करत नाही ते वाट बघतात की मागे पुढे क्लॅश होऊ नये वगैरे पण मराठी थिएटर मिळत आहे आणि आता स्टॅटिस्टिक्स असे आहेत की महाराष्ट्रामध्ये 6 असे थिएटर्स आहेत फक्त 6 थिएटर्स जिथे 4 शोज मराठी लागतात बाकी एकही असं 6 व्यतिरिक्त 6 थिएटर्सच नाही मराठीचे तर कुठेतरी ते गणित चुकतं कारण चांगले सिनेमे येत आहेत पण त्याची पब्लिसिटी किंवा लोकही इतके बघू शकत नाहीत मराठी तर खूप मोठा तो विषय आहे पण तो सुवर्णयुग जो होता अजूनही आहे अजूनही ग्रामीण भागामध्ये सिनेमे बघितले जातात लोक थिएटरमध्ये यात्रेत जाऊन सिनेमे बघतात आता असं मला वाटतं की आता आणखीन चांगले सिनेमे म्हणजे मला कुठे माझा सिनेमा चालला नाही तर मला असं वाटतं की नाही मिलिंद कुठेतरी आणखीन कमी पडला आहे तो आणखीन मेहनत करायला पाहिजे आणखीन चांगले सिनेमे करायला पाहिजे तर आणि आता लोक मराठी सिनेमा
बघायला लागलेत त्यांना आणखीन चांगले सिनेमे देणं खूप खूप. पण तरी सुद्धा इतक्या भूमिका केल्या, इतक्या चांगल्या दिग्दर्शकांकडे तू कामं केलेली आहेस, पण तरीही ती ती आपली अशी एक भूमिका आपल्याला मिळालेली नाही आहे, याचं तुला काही शल्य आहे का? कारण तुझं कॅलिपर किंवा तुझ्या अंगामध्ये असलेले गुण, तुझी विद्वत्ता, तुझं दिसणं, या ह्याला कुठेतरी न्याय मिळाला नाही असं बऱ्याच रसिकांचं म्हणणं आहे. नाही, मला नाही असं वाटत, कारण सिनेमा एकतर एक्सपेन्सिव्ह गेम आहे, हा खूप श्रीमंतांचं असं म्हणतं, काही खेळ असतात. आम्ही लहानपणी बिलियर्ड्स किंवा गोल्फ आम्ही कधी खेळू शकलो? मला असं वाटायचं की आपण पण खेळावं, पण ते जे गेम्स आहेत ना ते खूप श्रीमंतांचे आहेत. तसं सिनेमा हा श्रीमंतांचा हे आहे, त्याच्यात पैसा जो करोडो रुपया त्याच्यात लागतो आणि त्याची गणितं खूप वेगळी असतात त्या याच्यात. परत महाराष्ट्र मार्केट खूप छोटं आहे. मला आजपर्यंत ज्या भूमिका मिळाल्या त्याच्यात मी जीव ओतून काम केलं, माझं मला आवडच आहे. त्यामुळे मला असं कुठेही म्हणता येणार नाही की अरे सख्खा भाऊमधला रोल कमी होता किंवा मराठा बटालियनमधला हे होत त्याच्यापेक्षा चांगला होता. कारण सख्खा भाऊ करत असताना सुद्धा मला तीच मजा यायची, किंवा मराठा बटालियन करत असताना तीच मजा यायची, किंवा आता आई तुझा आशीर्वाद करत असताना ते जे कॅरेक्टर आहे मंगेश कदमचं तेही कॅरेक्टर खूप सुंदर आहे, भावाच्या लक्ष्मीमधलं सुंदर आहे. तर ते जे प्रत्येक कॅरेक्टरची खूप मजा आहे आणि हे कॅरेक्टर कुठल्या तरी रायटरनी त्याच्या एका थॉटनी हे केलं. तर मला असं वाटतं मला कुठला रोल करण्यापेक्षा कुठल्या रायटरला किंवा कुठल्या डायरेक्टरला मिलिंद गवळीला या रोलमध्ये आपण कास्ट करूया किंवा त्याच्यासाठी रोल लिहूया आणि तो रोल जगायला मला खूप आवडेल. बरं मिथिला, तू मिलिंद गवळीची मुलगी आहेस, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची आणि सगळ्या रसिकांची तू आता मुलगी आहेस. तुझ्या भावना आता तू व्यक्त कर आणि मग या अशा सुंदर मिलापावर आपण कार्यक्रम संपवूया. मिळाला आशीर्वाद. बाबांबद्दल तर मला खूप प्राऊड फील होत आहे इथे येऊन, आणि मला नाही वाटत असं कोणत्याही मुलीला तिच्या बाबांबद्दल महाराष्ट्राच्या समोर सांगता येईल की यु नो ही इज माय हिरो आणि ही इज हू आय लुक अपॉन टू. एनिवे खूप मजा आली, पण मिथिला तुला ऑल द बेस्ट, आणि इतकं तुला प्रेम दिलेलं आहे त्यामुळे त्या प्रेमाचं मान राख आणि तू जे काही छान करणार आहेस ते चांगलं करत राहा. या सगळ्या शुभेच्छा तुला आहेत, कारण तो आमचा आहे आणि त्याची तू आहेस, त्यामुळे पुन्हा सगळ्या परिवारात तू आमच्या सामील झालीस. म्हणजे खूप मजा आली. तुझ्या पाठीमाग जो कलाकार म्हणून तू माहिती होतास, पण त्याच्या पाठीमागचा माणूस काय आहे हे दाखवण्याचा माझा हा प्रयत्न होता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल, मी खूप आभारी. पाहिलं ना, अभिनयातले हे चांगले गुण आणि त्याच्या पाठीमागचे माणसामधले हे चांगले गुण, मिलिंद गवळी आणि मिथिला गवळी यांच्याविषयी प्रेम व्यक्त करूया. मधुरा सामराठी सकाळ भवन CBD बेलापूर नवी मुंबई 400614 ईमेल आयडी आहे madhura@saamtv.com. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माणसाला, तोपर्यंत बाय. म्हणजे जेव्हा मी लहान होते आणि मी एक काहीतरी 4-5 वर्षाची होते तेव्हापासून मी स्टेज शो करायला लागले, आणि मला आठवते त्यावेळेस मला फर्स्ट शो जो मी केला होता स्टेजवर तेव्हा मला 3 रुपये मिळाले होते. ऐक, किती छान. वा वा वा.